नमस्कार, आज मी तुम्हाला साठ्याच्या खुसखुशीत करंजा दाखवणार आहे. सपाटवाटी रवा घेतलाय मी, बारीक आहे चांगला. आपण ते मळून घेऊया. थोडस चवीपुरतं मीठ, तेल हे गरम केलंय मी, 1-2 टीस्पून आहे. रवा पातळ नाही मळायचा, थोडासा घट्टच गोळा करायचा. आपला गोळा तयार झालाय, घट्ट चांगला मळलाय मी. आपण आता हे 2 तास ठेवून देऊया. हा 2 तास मी झाकून ठेवून देणार आहे. हे पिठलं आपल्याला 2 तास झाले. मी थोडंसं कुटून घेतलंय हे पीठ. हे आता आपण बाजूला ठेवूया थोडा वेळ, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये लागणारं सारण कसं करायचं ते दाखवते. तर ते सारणाचं साहित्य असं आहे, अर्धी वाटी रवा. मी खोबरं खिसून थोडंसं मिक्सरमधून काढले, खसखस, पिठी साखर अर्धी वाटी, आणि वेलदोड्याची पूड, आणि चवीपुरतं थोडंसं मीठ आपण घालूया. तर मी तुम्हाला भाजून दाखवते. तूप घालते मी, 1-2 ते 3 चमचे घातलेत मी. त्याच्यामध्ये आपण रवा टाकूया. आपण थोडंसं अजून तूप घालूया. तुपामुळे थोडेसे आतलं सारण खुसखुशीत होतं, त्यामुळे जरा जास्त तुपामध्येच भाजायचं हे. मी खोबरं फक्त भाजून घेणार नाहीये, बाकीचं सगळं साहित्य भाजणार आहे. आता भाजून झालंय, आपलं छान लाल झालंय, काढून घेऊया. गरम असताना थोडस हलवून हलवून पिठी साखर घ्या, टाकून घाटे होणार नाही याची दक्षता घ्या. मी अर्धी वाटी घातली पिठी साखर, बघू शकता तुम्ही घाटे बिलकुल झालेले नाहीयेत. त्याच्यामध्ये लगेच खोबरं घालूया आपण. मीठ थोडस, ही वेलदोड्याची पूड, आता आपण ही मगाशी दाखवलेली खसखस कच्चीच आहे, मी थोडीशी भाजून घेते. याला जास्त नाही भाजायची. भाजून झाली आपली, मी खरं त्यामध्ये घेते थोडस, आपण दबड कुटून घेणार आहे, बारीक नाही. आपडदबडच केले, जास्त बारीक नाही केलेले, त्यामुळे खसखस टेस्ट चांगली लागते. छान तालून घेऊया आपण.
हे आपलं आता सारण तयार झालं आहे. आम्ही करंज्यासाठी साठा केलेला आहे, तर त्याच्यामध्ये तेल भरूया. हा जास्त पातळ नाही करायचा, नाहीतर त्याला करंज्यामध्ये तेल धरलं जातं. हे आपलं आता चांगलं मऊ सगळ्या घाटी मोडून घेतल्यात मी. हे झालं की बाजूला ठेवूया आपण. आणि एक पाती लाटायला घेते, मोठी लाटी पातळ लाटायची. माझी झाली आता पोळी लाटून, खूप पातळ लाटले मी. एवढी पातळ लाटल्यानंतर त्याचे पूड पण खुसखुशीत होतात. त्यात आपले झाले लाटून आपण त्याला साठा लावून घेऊया. व्यवस्थित सगळीकडून लावून घ्यायचा. लावून झालंय चांगलं. आपण असे एकदम हलक्या हाताने चौकोनी करायचं, गोल नाही करायचं ह्याला. त्याच्या आपल्याला लाट्या चौकोनीच काढल्या पाहिजेत. हे असं हलक्या हाताने आपण करून घेऊया. अशी चौकोनी झाली. आपण त्याची बोटी कापून घेऊया. तुम्हाला कसं लहान मोठी पाहिजे तशी कापून घ्या. मी ह्या साईजची घेतली. आपले कापून झालेत. ही अशी उभी लाटी घ्यायची पहिली, नंतर ती अशी आडवी करायची. झाली आपली लाटून, त्यात आपण सारण घेऊया भरून. हे असं तेल लाव पाणी लावते कडेने. त्याची हलक्या हाताने दाबून घ्यायचं. पाणी लावल्यामुळे ह्याचे कड सुटत नाहीत. अशी दिसेल असं आपण सगळ्याच लाटून घेते. आता आपल्या सगळं करून झाल्यात. आपले तळून झाले अजून. त्या अशाच करंजा का बघा तुम्ही, त्याला पूड किती फुटले. अशा सगळ्या करंजा आपण तळून घेऊया. तुम्ही जे एवढं पीठ चांगलं फुटताल तेवढे करंजे खूप खुसखुशीत आणि चांगले लागेल. मी जास्त मोठ्या गॅसवर तळलेले नाही आहे, कमी जास्त गॅस करून मी तळलेली आहे करंजा. हे आपले आता तळून झाले करंजी. हे आपल्या आता करंजा झाल्यात. तेल बिलकुल धरलेलं नाही या करंजाला. ह्या आपल्या खुसखुशीत करंजा तयार झाल्यात. नक्की मला प्रतिक्रिया कळवा तुमची.